तुम्हाला सुद्धा सकाळी नाश्त्याला चहा चपाती खाण्याची सवय आहे का? सकाळी घाई गडबड असल्याने चहा चपाती हा नाश्त्याचा झटपट होणारा पर्याय असतो, म्हणून तुम्ही रोजच चहा चपाती खाता का? पण तुमच्या आवडीची चहा चपाती खाणं खरंच हेल्दी आहे की नाही हे तुम्हाला माहितीये का? एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार नाश्त्याला चहा चपाती खाणं हा फारसा हेल्दी पर्याय नाहीये। खरं तर हे कॉम्बिनेशनच हेल्दी नाहीये। चहा चपाती खाल्ल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात? तर यामधून मिळणारे पोषण द्रव्य फारच कमी असतात। सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी शरीराला मुबलक एनर्जी मिळणं गरजेचं आहे, त्याचसोबत मुबलक कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन मिळणं सुद्धा गरजेचं आहे, आणि चहा चपाती मधून ही गरज अजिबात पूर्ण होत नाही। चहा चपाती शरीराला गरजेची असणारी कार्बोहायड्रेट्स, आयर्न आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करत नाही, ज्यामुळे तुमच्या शरीराला गरजेचं असणारं पोषण मिळत नाही। चहा हे कॅफिन युक्त पेय असल्याने दिवसाची सुरुवात त्याने करणं अजिबात चांगलं नाहीये। यामुळे तुमचा ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो, किंवा जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास नसेल तर जास्त काळ चहा चपाती नियमितपणे खाल्ल्यामुळे हा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो। तसं तर कोणताही अन्न पदार्थ चहा सोबत घेणं आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं। तसंच चहा चपाती या कॉम्बिनेशन मधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषलं जात नाही, ज्यामुळे शरीराला एनर्जी आणि पोषण द्रव्य यापैकी काहीच मिळत नाही। आपण जितका हेल्दी नाश्ता करू तितकं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं। नाश्त्यामध्ये नेहमी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असावा असा सल्ला दिला जातो, पण चहा चपाती खाल्ल्याने मात्र आपल्या शरीराला काहीच पोषण मिळत नाही। मग आता चहा चपाती ऐवजी नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं? तर तुम्ही भाजी चपाती किंवा दही चपाती खाऊ शकता, दूध आणि पनीर याचा समावेश तुम्ही नाश्त्यामध्ये करू शकता। याचसोबत कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी दलिया किंवा रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे उपमा, अप्पम यांचा समावेश अधिक नाश्त्यामध्ये तुम्ही करू शकता। इडली आणि सांबार हा सकाळच्या नाश्त्यातला उत्तम पर्याय आहे। त्याचसोबत तुम्ही पोहे किंवा उपमा सुद्धा सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता। अशा पद्धतीने दररोज नाश्त्याला चहा आणि चपाती खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आज आपण जाणून घेतले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।